सरकार कसं गतिमान आहे बघा. मागच्या सरकारमध्ये उद्धवजींच्या सरकारमध्ये 3 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये एकाही योजनेला त्यांनी फेर प्रशासकीय मान्यता दिली नाही. आम्ही 1 वर्षामध्ये 35 योजनांना मान्यता त्या ठिकाणी दिली. 8.5 लाख हेक्टर जमीन ही पाण्याखाली येईल एवढ्या योजनांना आपण त्या ठिकाणी खरं म्हणजे मान्यता दिली आहे. आणि त्याचसोबत रत्नापूर तालुक्यातील पर्यटनाच्या संदर्भातही निधी आम्ही देणार आहोत आणि आपल्या क्रीडा संकुलाचं काम देखील आपण करणार आहोत. त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाहीये. तुमच्या आशीर्वादाने 1 वर्षापूर्वी सरकार आल्याबरोबर आपण देखील निर्णयांचा धडाका लावला. मोदीजी शेतकऱ्यांना 6,000 रुपये देतात, आम्ही सांगितलं आता महाराष्ट्राचं सरकारही 6,000 रुपये देईल आणि आम्ही नमो शेतकरी सन्मान योजना आणली. आता मोदीजींचे 6,000 आणि आमचे 6,000 म्हणजे 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातील. आणि त्याच्यासोबत पांढरे रेशन कार्डवाले जे शेतकरी आहेत यांना 9,000 रुपये अन्नधान्याकरता वेगळे असे 21,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी महाराष्ट्राचं आणि केंद्राचं सरकार मिळून या ठिकाणी टाकणार आहे. आज आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांवर सातत्याने अडचणीची स्थिती येते. आजही आपण पाहतोय आपल्या सगळ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. अजून पुरेसा पाऊस पडला नाही आहे, अजून पेरण्या होऊ शकल्या नाही आहेत. विठुरायाला प्रार्थना आहे पाऊस चांगला पडला पाहिजे. माझी ही शेतकऱ्यांना विनंती आहे पुरेपूर ओलावा आल्याशिवाय पेरणीची घाई करू नका. याचं कारण आपल्याला माहिती आहे की जर पुरेपूर ओलावा नसेल आणि पावसामध्ये खंड पडला तर दुबार पेरणीची वेळ येईल. सातत्याने आम्ही पाऊस कधी येईल या संदर्भात जी काही माहिती मिळते ती आपल्यापर्यंत पोहोचवतोय, त्या माहितीच्या आधारावर पेरणी करा. पण त्याचवेळी आमच्या शेतकऱ्यांवर कधी अतिवृष्टी येते, कधी अवर्षण येतं, पण अनेक शेतकरी पैसे भरावे लागतात म्हणून विमाच काढत नाही आणि मग अडचणीत येतात, त्यावेळी विम्याचं संरक्षण त्यांना नसतं. आणि म्हणून आम्ही आता निर्णय केला शेतकऱ्यांनी विमा काढावा, त्यांच्या हिस्साचे पैसे देखील आम्ही भरू. 1 रुपयात आता शेतकऱ्याला विमा देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय. शेतकऱ्यांनी मात्र 1 रुपया भरून रजिस्ट्रेशन केलं तर त्याला विमा मिळणार आहे आणि आता विमा हा थेट त्याच्या खात्यामध्ये जाईल अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे. आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्यांची सारखी मागणी असते आम्हाला दिवसा 12 तास वीज द्या. बरोबर आहे, दिवसा 12 तास विजेची मागणी सातत्याने शेतकरी करतात. आपल्या सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत कृषीच्या सगळ्या वाहिन्या पुढच्या 3 वर्षात आम्ही सौरवर टाकतोय. याच वर्षी 4,000 मेगावॅट म्हणजे 30% वाहिन्या आम्ही सौरवर टाकतोय आणि यामुळे आमच्या शेतकऱ्याला 12 महिने दिवसा 12 तासाची वीज ही त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि शेतकऱ्याला रात्री शेतीमध्ये जाऊन त्या ठिकाणी काम करावं लागणार नाही. जलयुक्त शिवार सारखी योजना, ज्या योजनेचं अतिशय सुंदर काम याही भागामध्ये झालेलं आपण बघितलं. जी मागच्या सरकारने बंद केली होती ती योजना आपण पुन्हा सुरू केली आणि मागच्या काळामध्ये मागेल त्याला शेततळ्याची योजना होती, आता मागेल त्याला शेततळ, मागेल त्याला अस्तरीकरण, मागेल त्याला ड्रीप, मागेल त्याला शेडनेट, मागेल त्याला कॉटन शेडर, मागेल त्याला पेरणी यंत्र, 8 प्रकारच्या वस्तू जेवढे शेतकरी मागतील. आता इष्टांचं वगैरे काही नाही, शेतकऱ्यांनी पोर्टलवर रजिस्टर करायचा, त्या सगळ्या शेतकऱ्यांना या गोष्टी आम्ही उपलब्ध करून देऊ आणि उपलब्ध करून देण्याची आता व्यवस्था ही आपण केली आहे.